वेरूळचे कैलास मंदिर। मंदिराची रचना कशी आहे, मंदिराचं वैशिष्ट्य काय? तर मंदिराच्या मध्यभागी एक मोठी शंकराची पिंड आहे आणि बाजूने प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा ठेवलेली आहे। 1500 वर्षापूर्वी बनवलेलं मंदिरातील अप्रतिम दगडी कोरीव काम पाहणाऱ्याला अचंबितच करते। इथलं प्रत्येक नक्षीकाम इतकं अचूक आणि इतकं अप्रतिम आणि सुंदर बनवलेलं आहे की त्या बनवणाऱ्या कलाकारांना द्याद द्यावीच लागते। इथलं प्रत्येक शिल्प आणि शिल्प वेगळं आहे, एकसारखं शिल्प तुम्हाला कुठेच आढळणार नाही। एवढा वेगळेपणा या कलाकारांनी कसा निर्माण केला असेल याचा विचार करताना मन सुन्न होऊन जातं। या अचंबित करण्याची, आश्चर्यचकित करण्याची सुरुवात अक्षरशः मंदिराच्या प्रवेशद्वारापासून होते। इथलं प्रत्येक काम अक्षरशः नेत्रदीपक आहे। मंदिराच्या उजव्या बाजूला महाभारत पूर्णपणे दगडात कोरलेला आहे, तर डाव्या बाजूला रामायणातील प्रत्येक महत्त्वाचा प्रसंग अत्यंत सुबकरीत्या दगडात कोरलेला आहे। हे प्रत्येक बारीक नक्षीकाम पाहून दगडावरील माणसे स्वतःला विसरूनच जातात। आजपासून 1500 वर्षापूर्वी फक्त हातोडा आणि चिनी या प्राथमिक हत्यारांचा उपयोग करून हे अप्रतिम दगडी काम केलेलं आहे। एक्स्ट्रा असलेलं पाणी वाहून जाण्यासाठी केलेली भूमिगत गटारांची रचना तर अप्रतिमच। त्या कारागिरांनी हे काम कसे केले असेल हा विचार जरी मनात आला तरी त्या अप्रतिम आणि अविश्वसनीय कारागिरांबद्दल आणि भारतीयांबद्दल एक गर्वच वाटून राहतो। आधुनिक माणसाकडे अत्यंत आधुनिक अशी मशिनरी आहे, विजेवर चालणारी मोठी शक्ती साधने आहेत। मग आजच्या प्रगत विज्ञाननिष्ठ माणसाला या आणि अशा प्रकारची किती मंदिरे बनवता आली किंवा असं दगडामध्ये किती कामं करता आली जी काळाच्या कसोटीवर आणि नैसर्गिक आपदामध्येही टिकून राहतील, तर याचं उत्तर नाही असेच आहे। असे कोणतेच कामं अत्याधुनिक आधुनिक माणसाला करता आली नाहीत, म्हणूनच त्या प्राचीन भारतीय कारागिरांबद्दल गर्व आणि अभिमान वाटतोच, प्रत्येक भारतीयाला वाटावाच।